नमस्कार, मी तुषार शेटे तुमच्यासाठी घेऊन आलोय दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा मागोवा। सुरुवात करूयात मुंबईतल्या बातमींना। मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना झालेली आहे। वरळीमध्ये लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। ज्या वेळेला हा अपघात झाला त्यानंतर आमदार आदित्य ठाकरेंनी या ठिकाणची पाहणी केली। या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय तर 5 जण ठार झालेले आहेत। बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतली लिफ्ट कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू झालाय। जखमींवर KEM आणि नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वरळीत लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू झालाय। झालं काय नक्की झालं याच्यावर आता पूर्णपणे आपण त्याच्या खोलात जाऊ, पण आत्ता जे दिसत आहे ते असे की ते लिफ्टमध्ये जास्ती लोड झाल्यामुळे ती कोलॅप्स झाली। मला वाटतं प्रत्येक साईटवर काही सेफ्टी नॉर्म्स असतात, ते पाळणं गरजेचं असतं। आपण पण काही ठिकाणी जातो तेव्हा हेल्मेट्स वगैरे असतात। इथे त्याचं आता बघतो की नक्की कशामुळे झालं, कारण ही लिफ्ट ओव्हरलोड झाली, इथे काही इतर नेग्लिजन्स होता का, सेफ्टी नॉर्म्स पाळले गेलेले का, ह्याच्यात मला वाटतं पोलीस आणि आमचं BMC थोडं लक्ष घालेलं, गुन्हा दाखल होईल। मला वाटतं पहिलं त्याच्यावर काय नक्की झालंय ते बघणं गरजेचं आहे, त्याच्यावर कुठेही आता जजमेंट देणं गरजेचं नाही। अधिक माहिती जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी दिवाकर सिंग आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिवाकर, आत्ताची नेमकी तिथली परिस्थिती काय आहे? 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे, जखमींची प्रकृती कशी आहे? देखिए तुषार, करीब 4 घंटे का वक्त बीत चुका है, लेकिन फायर ब्रिगेड की जो टीम है वो लगातार रेस्क्यू ऑपरेशन कर रही है, क्योंकि 4 से 5 और लोगों के फंसे होने की जो आशंका है वो जताई जा रही है। जो 6 लोगों को अस्पताल में भर्ती कराया गया था नायर और KEM में, उसमें से 5 लोगों की मौत हो गई है और एक जो गंभीर रूप से घायल है उसकी भी हालत क्रिटिकल बताई जा रही है। इसके अलावा जो 6:45 के आसपास जब हादसा होता है, लिफ्ट अचानक से उसका तार टूटता है, लिफ्ट सीधा नीचे आ गिरती है और जो मजदूर उस पर सवार थे और नीचे जो मजदूर खड़े थे उनके ऊपर सीधा ये लिफ्ट गिरी, जिसके चलते कुल 11 से 12 लोग जो है इसमें इसकी चपेट में आए हैं। और इसके अलावा जो स्थानीय लोग थे उन्होंने किसी तरह 5 से 6 लोगों को निकालकर अस्पताल तो पहुंचाया, लेकिन अस्पताल में जाने के बाद डॉक्टरों ने 5 लोगों को मृत घोषित कर दिया है। तो फिलहाल यहाँ पे सवाल ये खड़ा होता है कि जो पार्किंग का निर्माण चल रहा था इमारत के अंदर, वहां पर सेफ्टी नॉर्म्स का पालन हो रहा था या नहीं हो रहा था, ये जांच का विषय है। लेकिन जो इलाके के लोग हैं उनका कहना है कि जो मजदूर काम कर रहे थे उन्हें किसी प्रकार का सेफ्टी किट नहीं दिया गया था, सेफ्टी नॉर्म्स का पालन नहीं हो रहा था, इसके चलते हादसा हुआ है। लेकिन फिलहाल जैसे आदित्य ठाकरे ने आदेश दिया है कि इस पूरे मामले की जांच होगी और ये देखा जाएगा कि हादसा आखिर कैसे हुआ, लेकिन जिस तरह से मौतें हुई हैं उससे कई सारे सवाल खड़े होते हैं। सही बात है दिवाकर, आपने जैसे कहा कि जिस तरह से मौतें हुई है उसकी जांच होने की जरूरत है। शिवसेना के विधायक आदित्य ठाकरे ने भी यहाँ पे विजिट की थी और जांच के आदेश दिए थे। शुक्रिया दिवाकर आपने दी इस जानकारी के लिए। पुढची बातमी आपण पाहतो आहोत। राज्यावरती सध्या महासंकट आलेलं आहे, त्यामुळे औषध उपचारांना प्राधान्य दिलं जात असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे। प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना 2 कोटी रुपये मदतीसाठी तातडीनं देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। पुरात अडकलेल्या लोकांसाठी जेवण आणि पिण्याचं पाणी तातडीनं उपलब्ध करण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेशसुद्धा दिल्याचं भुजबळांनी सांगितलेलं आहे। 10 किलो तांदूळ, 5 किलो डाळ आणि 5 लिटर रॉकेल यांना दिलं जाणार आहे। कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 5 लिटर केरोसिन हे देण्याची व्यवस्था आहे। त्याच्यामध्ये आणखी आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून थोडं बदल असा केलेला आहे की आपण पाहतो की कोकणामध्ये बरेचसे लोक जे आहेत भात खातात आणि गहू दिल्यानंतर त्याचं पीठ करणं आणि ते सगळा प्रकार जो आहे त्याला थोडासा वेळ लागेल, तर ताबडतोबीनं जे आहे तर भात मी तांदूळ देणं आणि रॉके घासलेटची आपण म्हणतो केरोसिन, पण त्याचबरोबर अधिकचं म्हणून या डाळ द्यायचं आपण ठरवलेलं, प्रत्येक कुटुंबाला 5 किलो डाळ देण्याची आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाडमधली तळीये दुर्घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या अनेक गावांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे, तर काही प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करण्याच्या सूचना रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरेंनी दिलेल्या आहेत।
त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. तळे गावामध्ये परवा संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आणि त्या कालपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 37 मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी सापडलेले आहेत. आणखीनही मिळण्याची शक्यता आहे. जे 5 जखमी या ठिकाणी काल मिळाले होते त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. आणि आत्ता जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचे इथले ग्रामपंचायतीचे सर्व जे प्रमुख मंडळी आहेत हे NDRFच्या टीम सोबत त्या ठिकाणी जिथं ज्या वस्ती होती किंवा जिथं नागरिक जास्ती प्रमाणामध्ये जमा झालेले होते का तर त्यांना शक्यता वाटत होती अशा पद्धतीनं तर त्या घरांमध्ये NDRFची टीम जी आहे ही JCBच्या माध्यमातून जी काही यंत्रणा आहे त्यातून क्लिअर करून तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करते. काही ठिकाणी मॅन्युअली त्यांना पायवाट तयार करावी लागेल त्या घरांपर्यंत खाली पोहोचण्यासाठी. गावचे आजूबाजूचे गावकरी ते देखील भयभीत झालेले आहेत. त्यांच्याकडे अशी दुर्घटना घडू शकते अशी त्यांना भीती वाटते आहे. त्यांना काय दिलं तळेच्या बाजूची जी आहेत म्हणजे इथे एक मधलीवाडी आहे खालची जी सर्व गावं आहेत यांना सुरक्षित खालच्या एका गावामध्ये स्थलांतरित केलं गेलेलं आहे. या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणून आम्हाला तशा पद्धतीचा संपर्क होतोय त्या त्या ठिकाणी आपण पोहोचतोय. इथल्या लगतचा जो पोलादपूर तालुका आहे तिथं सुद्धा केवनाळे गाव आहे एक साखर सुतारवाडी आहे तिथे सुद्धा 8-10 ते 11 नागरिक त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचे मृतदेह काल सापडले. ते तिथून 15 जे जखमी नागरिक आहेत यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार हे सुरू आहेत. आंबेमाच नावाचं जे वरची डोंगराळ भागामधलं जी वाडी आहे तिथं आता SDRFची टीम पोहोचलेली आहे. जवळपास 20 जणांची टीम आहे ते तिथल्या स्थानिक नागरिकांना घेऊन मधल्या वाटेने त्या ठिकाणी त्या डोंगराळ वाडीमध्ये आणि धनगरवाडीमध्ये पोहोचलेले आहेत. आणि तिथनं ते त्या तिथल्या नागरिकांना जवळपास 100-125 नागरिक आहेत त्यांना ते खालच्या सुरक्षित गावामध्ये आणून ठेवत आहे. आम्ही नागरिकांना सांगत होतो की आपण सुरक्षित ठिकाणी यावं. काही गावांनी त्याच वेळेला निर्णय घेऊन ते सुरक्षित ठिकाणी शासनाच्या मदतीनं त्या ठिकाणी झाले. आज जसं कालची ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर इथली जी सर्व गावं होती ही आपण त्वरितच सुरक्षित ठिकाणी नेली. त्यामुळे त्यासाठी सुद्धा नागरिकांनी सहकार्य करावं. ज्या वेळेला आपल्याला वॉर्निंग्स मिळतात त्यावेळेला त्या वॉर्निंग्सचं गांभीर्य आपण लक्षात घेऊन त्वरित त्या ठिकाणी आपण स्वतःचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक म्हणून पण घेणं मला वाटतंय यावेळेला प्राधान्याचं आहे. तळे दुर्घटना घडल्यानंतर मदतीचा ओघ वाहू लागला होता. राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मदतीसह तळईमध्ये पोहोचलेले होते. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. महाड पाठोपाठ पोलादपूरमध्ये देखील भूस्खलन होऊन दरड कोसळलेली आहे. आपण आता माझ्या मागे बघत असाल केवनाळे गावामध्ये आलेलो आहोत आणि खूप मोठी दरड जी आहे ती कोसळलेली आहे आणि ही दरड थेट 2 कुटुंबांवरती इथे कोसळली आहे. जवळपास 4 घरं इथे होती आणि 5 जणांचा इथे मृत्यू झालेला आहे. आणि या संपूर्ण दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे इथे पोहोचलेले आहेत. या गावामध्ये येऊन त्यांनी पाहणी केली आणि इथे त्यांना गावकऱ्यांना मदतही ते करत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया काय नेमकी इथे परिस्थिती उद्भवली होती आणि कशा प्रकारे मदत आपण करत आहे. जर परिस्थिती आपल्या समोर आहे आणि जसं महाडपासून जे आपलं तळई गाव आहे त्या गावात देखील असाच लँडस्लाईड भूस्खलनाचा प्रकार घटना झालेली आहे. आणि त्या ठिकाणी तर अख्खा डोंगर जो आहे त्या अख्ख्या गावावर कोसळला आणि त्या ठिकाणी देखील लोकांचा मृत्यू झाला जवळपास 80-90 लोकांचा. आज आपण केवनाळी गावामध्ये या ठिकाणी पाहतोय अशाच प्रकारचा तसाच एक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. 7 घरांवर हे संपूर्ण डोंगर पूर्ण कोसळलेला आहे आणि 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खूप भीषण अशी ही दुर्घटना आहे आणि सरकारने देखील या सगळ्या ज्या काही घटना आहेत गांभीर्याने घेतलेल्या आहेत. मुख्यमंत्री स्वतः तळई या ठिकाणी त्यांनी भेट दिली होती आणि त्यांनी देखील प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की जे ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सरकार त्यांच्या कुटुंबियांना तर 5 लाखाची मदत घोषित केली आहे. जखमींचा खर्च सरकार करते परंतु असं जरी केलं तरी शेवटी माणसांचा जीव हा गेलेलाच आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी पूर्णपणे अशा प्रकारचे जे स्पॉट आहेत जे धोकादायक स्पॉट आहेत हे कधीही तिथे लँडस्लाईड होऊ शकतं आणि लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो
अशा प्रकारचा पूर्णपणे एक यादी पूर्वी देखील केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. आता बातमी आहे रेल्वेच्या संदर्भातली. कोकणातल्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचं वेळापत्रक हळूहळू पूर्वपदावरती येत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेली आहे. मात्र अद्यापही महापुराचा फटका रेल्वेला बसलेला आहे. 28 तारखेपर्यंत अनेक गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातनं अन्य राज्यात जाणाऱ्या 52 गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. महापुराचा फटका रेल्वेला बसलेला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अजून देखील काही भागांमध्ये पाणी साचलं आहे, ज्याचा परिणाम रेल्वेवर देखील झाला आहे. आणि याच बाबतीत माहिती घेण्यासाठी सध्या आपण आहोत रेल्वेचे चीफ PRO आहेत शिवाजी सुतार सर. सर, अजूनपर्यंत रेल्वे किती गाड्या सुरू झाल्या आहेत आणि किती कॅन्सल झाल्या हे पहा की भोरघाट सेक्शन जो आहे कसारापासून कर्जतपासून लोणावळा आणि कसारा घाट सेक्शन आहे कसारा ते इगतपुरी, दोन्ही घाट सेक्शनमध्ये ठिकठिकाणी ज्या लँडस्लाईड झाल्या होत्या किंवा ठिकठिकाणी जे आहे ट्रॅक वॉशआउट झाला होता तो आम्ही 22 तारखेलाच जो आहे रिस्टोर केलेला आहे. आणि पुणे आणि नाशिकच्या दिशेने जे ट्रॅफिक होतं ते 22 तारखेलाच रात्री जे आहे आम्ही रिस्टोर केलेलं आहे. याशिवाय सबर्बन सिस्टममध्ये सुद्धा कर्जत पर्यंत ज्या आहे गाड्या, याशिवाय कसारापर्यंत गाड्या या सध्या सुरू आहेत. हार्बर, ट्रान्स हार्बर, उरण लाईन, पश्चिम लाईन ही सुद्धा सुरू आहे. जी माहिती मिळत आहे त्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या गाड्याही ज्या आहेत हळूहळू पूर्वपदावरती येत आहेत. आणि साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी डिव्हिजनमध्ये ही जे आहे रिस्टोरेशनचं काम सुरू आहे. कोल्हापूर मिरज सेक्शनमध्ये अजूनही जे आहे तो सेक्शन प्रभावित आहे, कारण पंचगंगा जी नदी आहे तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे त्या कोल्हापूर मिरज या सेक्शनमध्ये गाड्या चालवणे हे सध्या तरी असुरक्षित आहे. तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आणि प्रवाशांची जी सुरक्षा आहे ही आमच्यासाठी जी आहे आमची प्राथमिकता आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही 52 ट्रेन्स ज्या आहेत लांब पल्ल्याच्या या ट्रेन्स आहेत 24 ते 27 काही ट्रेन्स 28 पर्यंत ज्या आहेत या कॅन्सल केलेल्या आहेत. अजूनही मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने ज्याप्रमाणे पावसाचा अंदाज दिलेला आहे तर अजूनही पाऊस होण्याची शक्यता असल्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन या ट्रेन ज्या आहेत त्या कॅन्सल केलेल्या आहेत. तर जसं जसं पाणी कमी होत जाईल, पाण्याची पातळी कमी होत जाईल, तशा तशा ट्रेन जे आहेत ते चालू होत राहतील. कॅमेरा पर्सन बाला शेट्टीसह आशिष दीक्षित, न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर आपलं स्वागत. आता पाहूयात बातमी सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाच्या संदर्भातली. लस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्या या मागणीसाठी भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे. मुंबईतल्या बोरिवली स्थानकासमोर भाजपनं आंदोलन केलेलं होतं. तातडीनं निर्णय न घेतल्यास भाजपा आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी दिलेला आहे. आज बीजेपी बोरीवली स्टेशन के बाहर जो है वो आंदोलन कर रही है. तो हमारे साथ गोपाल शेट्टी और प्रवीण देरेकर हैं. तो चलिए उनसे जानते हैं, सर आप लोगों ने अंदर क्या क्या मांगे रखी. देखिए, हमारी मांगे एकदम जायज मांगे हैं. हम कोई बड़ी मांग नहीं कर रहे हैं. हमारा यही कहना है कि जो जिनके 2 वैक्सीन हुए हैं उनको आप रेलवे में प्रवास करने के लिए परवानगी परमिशन दीजिए. BST में आप अगर जाते हो तो आपको कोरोना होता नहीं है, और ट्रेन में अगर आप सफर करते हो तो कोरोना कैसे हो सकता है. इसका प्रबोधन ये महाविकास आघाड़ी के सरकार के 3 बुद्धिमान लोगों ने मुंबई और महाराष्ट्र की जनता को करे, यही हमारी मांग है. हमने मांग की है कि 2 वैक्सीन जिनका हुआ है उनको प्रवास करने का परवानगी आप दीजिए. अगर आप देते नहीं हो तो भारतीय जनता पार्टी आने वाले दिनों में इससे तीव्र आंदोलन करेगी. सर अंदर क्या लेटर दिया, लेटर में क्या क्या मेंशन चीज़ें थी, और कितने दिन और आप बीजेपी जो है वो देखेगी, और अगर उनका रिस्पॉन्स नहीं आता है तो क्या कुछ स्टेप्स उठा सकते हैं. लेटर में हम लोग ने सीधी साधी मांग की है कि जिनका 2 टीकाकरण हुआ है उनको रेलवे में प्रवास करने की मुभा दे. ये सिंपल मांग है. इसका वजह यह है कि बस में तो प्रवास हो रहा है, बस में भीड़ नहीं, बस में कोरोना नहीं, और आज सर्वसामान्य लोग काम पे नहीं जाएंगे तो घर नहीं चलेगा.
वो खा नहीं कुछ सकते, बच्चों की फी नहीं भर सकते, और काम पे जाना है तो बस का 3 घंटा वेट नहीं कर सकते, टैक्सी से जाना है तो 500 से 700 रुपये तक खर्चा है जो वो बेर नहीं कर पाता है। तो सरकार क्यों इसको हम प्रतिष्ठा का विषय बना रहे हैं? मुझे लगता है जिसका टीकाकरण 2 बार हुआ है उनको प्रवास की मुभा दे, परदेश में कई इलाकों में ऐसा टीकाकरण जिनका दोनों हुआ है उनको फ्री हो गए, तो टीकाकरण हुआ तो उनको अभी रिलीफ देने की चाहिए ना, और यही हमारी सीधी साधी मांग है। और अगर कोई अभी जैसे कि आपने लेटर दिया है कोई रिस्पांस नहीं आता है तो आगे बीजेपी क्या कुछ कदम उठा सकती है? बीजेपी एकदम तीव्र स्वरूप का आंदोलन करेगी, ये तो हमारा आंदोलन का पहला स्टेप है। अभी हम तो हाथ जोड़ के सरकार को विनंती कर रहे हैं, लेकिन बाद में हाथ छोड़ के उग्र स्वरूप का भारतीय जनता पार्टी का आंदोलन रहेगा जिसमें प्रवासी शामिल रहेंगे, जिसमें सर्वसामान्य आम आदमी शामिल रहेगा और सरकार को वो परेशानी में ला सकते हैं। तो जैसे कि आपने देखा जो बीजेपी नेता है उन्होंने ये कहा कि अभी ये शुरुआत है, अगर आने वाले दिनों में जो सरकार है वो इनकी मांगे पूरी नहीं करती तो आगे स्थिति और भी बिगड़ सकती है। वीडियो जर्नलिस्ट कल्पेश के साथ श्रेया दुबे, न्यूज 18 इंडिया, मुंबई। बुलेटिन मध्ये येते आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या टीव्ही स्क्रीन वरती, बातमी आहे जेईई परीक्षेच्या संदर्भातली। जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, पाऊस झाल्यानं ज्यांची परीक्षा चुकलेली आहे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे। 25 ते 27 जुलैला परीक्षा होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे। जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे, कारण ज्या दिवशी जेईई परीक्षा मुंबईत होणार होती त्यावेळेला अतिवृष्टी झाली होती, अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकलेले नव्हते, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा 25 ते 27 जुलैच्या दरम्यान होऊ शकते। आता बातमी आहे राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संदर्भातली। राज्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली आहे। राज्यात कोरोनाचे 6,263 रुग्ण आढळून आलेले आहेत, तर 224 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।